छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार पुढील पिढीला माहिती व्हावे यासाठी गेल्या 19 वर्षांपासून सातपूरला पंचक्रोशीत गुरु शिष्य जयंती महोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी ज्योतिमहो जन्मोत्सवानिमित्त 11 एप्रिलला गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं 2006 अशोकनगर अंबिका चौक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रथमच ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली होती. गेल्या 19 वर्षांपासून नित्यक्रमानं गुरु शिष्य जयंती समितीच्या वतीनं साजरी करण्यात येते. या समितीच्या कार्याचं वटवृक्षात रूपांतर झालं असून अशोकनगरला जाणता राजा मैदानावर गेल्या 3 वर्षांपासून गुरु शिष्य जयंती महोत्सव साजरा केला जातोय. याही वर्षी ह्या समिती उत्सव ज्योती जन्मोत्सव साजरा केला जाणार असून यानिमित्तानं गाथा महाराष्ट्राच्या या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अभिनेते किरण भालेराव आणि कांचन पगारे उपस्थित राहणार आहेत. याबाबत समितीचे समन्वयक प्रकाश महाजन आणि गुरु शिष्य जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पोपटराव जेजुरकर यांनी अधिक माहिती दिली. सर्व नागरिकांना नम्र विनंती की येत्या 11 एप्रिल रोजी गुरु शिष्य जयंती उत्सव समितीतर्फे महापुरुषांचा जागर हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा 11 तारखेला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, ह्या जयंतीनिमित्त सकाळी ठीक 8 वाजता जाणता राजा या मैदानावर महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन होईल. त्यानंतर सातपूर पंचक्रोशीतील विविध भागात महात्मा फुले जयंतीचे ज्या ज्या ठिकाणी प्रतिमा पूजनाचं निवेदन आहे त्या त्या ठिकाणी कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कोर कमिटी मेंबर त्या त्या ठिकाणी जाऊन त्या महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या महापुरुषांचे विचार कसे पोहोचवता येतील ह्या दृष्टिकोनातून ह्या समितीने अगदी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भव्य दिव्य असं समारंभ गेल्या 19 वर्षापासून गुरु शिष्य जयंती या सातपूर पंचक्रोशीमध्ये आम्ही सर्व कमिटी साजरी करत आहोत याचा मनस्वी आम्हा सर्वांना आनंद आहे आणि ह्या परिसरातील सगळे नागरिक, सामाजिक, राजकीय, सर्व समाजाचे, सर्व पक्षाचे लोकांना एकत्र घेऊन आम्ही हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. तरी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण सर्व नागरिकांनी घ्यावा अशी मी आपणास आग्रहाची विनंती करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय. आज आपण जे इथं जाणता राजा मैदानात बसलो आहे तर इथं 11 तारखेला आपण एक भव्य दिव्य असा कार्यक्रम घेत आहोत. त्या कार्यक्रमाची रूपरेषा गाथा महापुरुषांची, त्यामध्ये कलाकार म्हणून किरण भालेराव, कांचन पगारे व शीतल साठे आणि सचिन माळी यांचा असा भरगच्च कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये कार्यक्रम दर्जेदार निवेदन जे त्यांनी केलं आहे ते प्रेषित रुद्रावतार रुद्रवार व अमोर पाळेकर यांनी केलेलं आहे आणि हे लोक जे आहेत हे फार नावाजलेले आहेत आणि या कलाकारांना बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. परंतु तरी मी सर्वांना सांगू इच्छितो की या कार्यक्रमाची जी रूपरेषा आम्ही ठरवलेली जी सातपूर ज्योती जन्मोत्सव 2024 व महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती ही आपण दरवर्षी करतो. या जयंतीच्यासाठी जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती सर्व पदाधिकारी, सर्व कमिटी मेंबर आणि अध्यक्ष नात्यांनी मी पोपटराव जेजुरकर व कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वसुदाताई कराड यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. आणि सांगायचं तात्पर्य हे का सर्व नागरिकांनी ह्या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा परिवारासह, कारण असा कार्यक्रम परत होणे नाही. कारण हे जे लोक आहेत त्याचं काय मुंबई पुणा इथून आलेली ही टीम आहे, हे कलाकार खूप महाराष्ट्रात फेमस आहेत, असे लोक फार कमी यांच्या तारखा मिळतात. तरी सर्व नागरिकांनी यावे की सर्व नागरिकांना आजवरून विनंती. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. कार्यक्रमाप्रसंगी गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पोपटराव जेजुरकर, कार्याध्यक्ष वसुधा कराड, उपाध्यक्ष हेमलता कांडेकर,
रवी देवरे सरचिटणीस, शिवाजी काळे चिटणीस, तुषार भंदुरे सचिव जुने शेख, प्रसिद्धी प्रमुख अशोक मंडलिक यांच्यासह समन्वयक प्रकाश महाजन, मच्छिंद्र माळी, श्रीराम मंडळ, भरत जाधव, प्रवीण नागरे, अनिल माळी, राहुल साळुंके, प्रकाश खेरणार, गोकुळ तिडके, दीपक गांगुर्डे यांच्यासह मार्गदर्शक पदाधिकारी सदस्य कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.